खुशी खुशी काय चाललंय तुझं? तो टीव्ही पण चालू आहे. काय करतेस तू? माझे सगळे फ्रेंड्स ऑनलाईन आहेत. अदू काय बोलते सांगू का? काय तुझी अदू काय बोलते? झोपायला ऑलरेडी उशीर झाला. आणि हे तुझं आजकाल खूप चाललंय कमी प्रकाशामध्ये सारखं मोबाईल वर चॅटिंग करणं. अगं अशा ना डोळे बिघडतील आणि चष्मा लागेल लवकर तुला. चला झोपा बघू आता. द्या नाही उद्या बर्थडे ना तुझा, एन्जॉय करायचंय ना. चल झोपा. गुड नाईट. येस माय डिअर मॅजेस्टी. हो कुठली झोप. चल बाय. गुड नाईट. गुड नाईट. मी उठल्या आधी रंगबिरंगी बलून्स आणि फ्लावर्स आणले असणार. मला ते सगळं पाहिजे आहे आई, पण मला काहीच दिसत नाही. काय झालं, स्वप्न पडलं का? हो स्वप्नच होत ते. मी स्वप्नात अंधळे झाले होते, पण मला असं वाटत होत कि मी खरोखर अंधळे झाले. आई जे लोक खरंच अंधळे असतात, ज्यांनी कधी जगही पाहिलं नाही, त्यांचं जीवन किती कठीण असेल ना. गं आपण अशा लोकांसाठी काहीच करू शकत नाही. करू शकतो ना, आपण त्यांना रोड क्रॉस करायला मदत करू शकतो, त्यांना बसमध्ये बसायला जागा देऊ शकतो आणि बाकी प्रकारही मदत करू शकतो आपण त्यांना. ते कसे? म्हणजे आय डोनेशन. आपण आपले डोळे दान करू शकतो, त्यामुळे एका अंध व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ शकतो. नाही नाही मी नाही आय डोनेशन करणार. आय डोनेशन केले तर मी नाही का अंधळी होणार? अगं वेळाबाई, आय डोनेशन हे आपल्या मरणानंतर करायचं असत. त्यासाठी एक रजिस्ट्रेशन फॉर्म भरून द्यावा लागतो. आई मला आजही माझे आवडीचं गिफ्ट देणार ना? देणार ना. काय हवंय तुला? आज तू बाबा आणि मी जाऊन आय डोनेशनचा फॉर्म भरून येऊ. चालेल, डन. माझ्या खुशीच्या खुशीत सगळ्यांची खुशी.